inheritance in JavaScript. Inheritance, right? So जर तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड ओरिएंटेड प्रोग्रामिंग केलं असेल सी मध्ये किंवा सी प्लस प्लस मध्ये, इनहेरिटन्स म्हणजे पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप, राईट? पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. सो पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप मीन्स तुमच्याकडे एक क्लास आहे, राईट? लेट अस से ओके, काय झालं पेनला? ओके, लेट मी चेक. Something happened to my pen. Okay. So तुमच्याकडे एक क्लास आहे, फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे कार क्लास आहे, तर तुम्ही हा कार क्लास घेणार, याचे जे काय प्रॉपर्टीज आहेत, जे काय मेथड्स आहेत, तुम्ही त्याला इनहेरिट करणार आणि तुम्ही एक कार बनवणार जे आहे मारुती कार. इनहेरिटन्स, पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप, राईट? परत हाच मॉडेल घेणार आणि तुम्ही काहीतरी बनवणार लेट्स से मर्सिडीज, राईट? सो जेव्हा आपण सॉफ्टवेअर बनवतो तर पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप हा जो आपल्या ऍप्लिकेशन डिझाईनचा खूप महत्वाचा पार्ट असतो, राईट? आता ऍक्च्युली सी सी प्लस सी प्लस प्लस मध्ये सी शार्प मध्ये जावा मध्ये ह्याला पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप बोलतात, विच मेक्स सेन्स, राईट? पण ऍक्च्युली तुम्ही जर इंडस्ट्रीच्या दृष्टीने बघितलं, इंडस्ट्रीच्या दृष्टीने म्हणजे फॉर एक्झाम्पल जे लोक ऑइल अँड गॅस मध्ये काम करतात किंवा जे लोक नॉर्मल जसे ऍक्च्युअल कार बनवतात किंवा जे लोक ऍक्च्युअल काहीतरी इन्स्ट्रुमेंट बनवतात, ते लोक हे पॅरेंट चाइल्ड नाही बोलत. ते लोक काय बोलतात की ओके ठीक आहे, आपल्याकडे हा एक प्रोटोटाईप आहे, या प्रोटोटाईपला इनहेरिट करून आपण दुसरा प्रोटोटाईप बनवू. वर्ड प्रोटोटाईप मोर रॅदर दॅन युझिंग द वर्ड पॅरेंट चाइल्ड. तर इकडे लोक प्रोटोटाईप बोलतात, बोलतात की ओके ठीक आहे, हा आम्ही एक जुन्या मॉडेलचा प्रोटोटाईप घेतलं, त्याला बरं बरं केलं, हे केलं, त्याला चांगलं हे फिक्स करून आम्ही एक नवीन प्रोटोटाईप बनवलं, राईट? तर तिकडे ते लोक प्रोटोटाईप हा वर्ड युज करतात आणि जावास्क्रिप्टनी हाच फॉलो केलाय. सो दे हॅव नॉट फॉलोड द नेमिंग कन्व्हेन्शन. सो जेव्हा इकडे जावास्क्रिप्ट मध्ये तुम्ही जे नेमिंग कन्व्हेन्शन युज करतात की पॅरेंट चाइल्ड, हे त्या लोकांनी फॉलो नाही केलं. वोकॅब्युलरी चेंज आहे. प्लीज म्यूट युअर सेल्फ, प्लीज म्यूट. जेव्हा तुम्हाला प्रश्न असेल तुम्ही प्रश्न विचारा मला, डेफिनेटली. सो जावास्क्रिप्ट मध्ये तुम्ही काय पण जर इफ यू मेक एनी ऑब्जेक्ट, जर तुम्ही काही ऑब्जेक्ट बनवलं, राईट? इफ यू मेक एनी ऑब्जेक्ट, समजा तुम्ही आता आपल्याकडे जसं एक्झाम्पल या कोड मध्ये आपल्याकडे आता एक कार ऑब्जेक्ट बनवलं आपण, हा एक कारचा ऑब्जेक्ट आहे, राईट? मारुती कार बनवलेली, ठीक आहे? तर या मारुती कार आणि इकडे मर्सिडीज बनवलेल्या दोन डिफरंट इन्स्टन्सेस आहेत, राईट? तर ह्या दोन्ही ऑब्जेक्ट जे आहेत त्यांचा एक त्यांच्याकडे एक ऑब्जेक्ट असतो, हा एम्प्टी ऑब्जेक्ट असतो, त्याचं नाव असतं प्रोटोटाईप. जर समजा कोणाला काही समजा तर हा फॉर एक्झाम्पल हा एक ऑब्जेक्ट आहे काय जावास्क्रिप्टचा, ऑब्जेक्ट वन, तर याच्यामध्ये एक एम्प्टी ऑब्जेक्ट असेल प्रोटोटाईप. जर समजा हा ऑब्जेक्ट वन बोलतो नाही लाईक मला आता दुसरा एक प्रोटोटाईप इनहेरिट करायचा आहे, तर तो जो प्रोटोटाईप आहे तो इकडे त्याचा जो इन्स्टन्स आहे त्याचा जो रेफरन्स आहे तो इकडे येतो, याच्यामध्ये येतो. फॉर एक्झाम्पल नाव लेट अस सी दिस, हा जो आपला कोड होता, लेट मी गो अँड रन दिस कोड इन द ब्राउझर अँड लेट मी शो यू दॅट एम्प्टी प्रोटोटाईप ऑब्जेक्ट.
सॉरी एवरीवन, यस आई एम सॉरी, माझ्याकडे ब्लू स्क्रीन आलं आहे, सो त्याच्यामुळे, सो लेट मी गो बॅक, लेट मी ओपन माय VS कोड. कॅन यू सी माय स्क्रीन? माझा आवाज येतोय, माझा स्क्रीन दिसते, प्लीज सांगा. जावास्क्रिप्ट ट्युटोरियल. ओ शो माय स्क्रीन. राजू कॅन यू मेक मी एज अ प्रेझेंटर? मला वाटतं माझा स्क्रीन दिसत नसेल. Yeah. Aju make me as a presenter. ते घागरा नाही भरायचं का गेलं पाने? मी गेलो इथे. मला वाटलं टाकी भरा लागल्या. Raju, can you hear me? I'm not sure. Okay, I'm so sorry. Okay, Raju, you can start recording from here. Ha, oh, pichla sab record child relationship. Jeva tumhi C ani C plus plus mein parent child ji goshta karta, tad tumhi sangtat ki okay, there is a parent class, and the parent class j qualities hai, j code hai, j properties hai, we will inherit and we will create a child class. तर जो शब्द याच्यात वापरला जातो तो आहे पॅरेंट आणि चाइल्ड. जे ऍक्च्युली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग या टर्म मध्ये इट लुक्स व्हेरी गुड,
पण तुम्ही जर दुसरी इंडस्ट्री बघणार, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल इंडस्ट्री किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री किंवा ऑइल अँड गॅस मेकॅनिकल इंडस्ट्री, तर त्याच्यामध्ये काय बोलतात लोक, ते लोक पहिले ब्लू प्रिंट बनवतात, तर एक प्रोटोटाईप बनवतात, राईट. आणि हा ह्या आणि समजा काही नवीन गोष्ट बनवायचं असेल त्यांना त्याच लाईनमध्ये, समजा इकडे एका एक पहिलं ते कारचा प्रोटोटाईप बनवलेला आहे, तर जो दुसरा कार असेल कार टू, तो ह्या प्रोटोटाईप वरती बेस्ड आहे. म्हणजे ते लोक स्क्रॅच पासून काही बनवत नाही, ते लोक सांगतात की ओके दॅट दिस इज अ न्यू प्रोडक्ट, पण हा जो प्रोडक्ट आहे तो दुसऱ्या प्रोटोटाईप वरती बेस्ड आहे. आणि आजच्या इफ यू सी इन टुडेज वर्ल्ड, जे काय आपण आज बनवतो ते काही ना काही हिस्ट्री वरती बेस्ड असतं, राईट. सो हियर दे यूज द वर्ड प्रोटोटाईप रॅदर दॅन युझिंग द वर्ड पॅरेंट चाइल्ड. आणि जावास्क्रिप्ट फॉलोज द सेम. जावास्क्रिप्ट सांगतो की ओके लाईक वी डोंट हॅव इनहेरिटन्स बट वी यूज दिस वर्ड प्रोटोटाईप, सेइंग दॅट देअर इज अ प्रोटोटाईप. आणि हा एका प्रोटोटाईप वरती बनवला गेलाय. जर तो जो ऑब्जेक्ट आहे किंवा तो जो क्लास आहे दुसऱ्या प्रोटोटाईप वरती नाही बनवला गेलाय, तर त्याचा जो प्रोटोटाईप आहे तो नल असेल, राईट. म्हणजे व्हॉट आय मीन इज एनी ऑब्जेक्ट इन जावास्क्रिप्ट, जर तुम्ही काही ऑब्जेक्ट जावास्क्रिप्ट मध्ये बनवलं, लिटरल घेऊन बनवा किंवा तुमचं कन्स्ट्रक्टर बेस बनवा, राईट. हा जर ऑब्जेक्ट दुसऱ्या प्रोटोटाईप वरती बेस असेल, तर ह्या ऑब्जेक्ट मध्ये एक प्रोटोटाईप नावाचा ऑब्जेक्ट असेल, आणि हा प्रोटोटाईप नावाचा ऑब्जेक्ट त्या ऑब्जेक्टला पॉइंट करणार. समजा हा आहे ऑब्जेक्ट टू, आणि ऑब्जेक्ट टू इज बेस्ड ऑन दिस प्रोटोटाईप. याचा अर्थ की हा जो प्रोटोटाईप ऑब्जेक्ट आहे याचा रेफरन्स याला असेल. आता समजा आपल्याकडे ऑब्जेक्ट थ्री असेल, आणि ऑब्जेक्ट थ्री इज नॉट बेस्ड ऑन एनी प्रोटोटाईप, तर ह्याचा जो प्रोटोटाईप ऑब्जेक्ट असेल तो नल असेल. याचा अर्थ हा जो ऑब्जेक्ट आहे हा स्वतःच बनवला गेलाय, ह्याचा कोणताही पॅरेंट नाहीये, राईट. सो दिस द इन जावास्क्रिप्ट व्हेन यू से इनहेरिटन्स, इट इज डन बाय दिस ऑब्जेक्ट कॉल्ड एज प्रोटोटाईप. म्हणजे काय की जावास्क्रिप्ट मध्ये काहीही ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यामध्ये एक प्रोटोटाईप ऑब्जेक्ट जुडलेला असेल. फॉर एक्झाम्पल आपला जो कालचा कोड होता, हा आपला कालचा कोड आहे, ह्या कोडला जर मी रन केलं, ह्या कोडमध्ये आता दोन ऑब्जेक्ट बनवलं गेलं, एक आहे अंडरस्कोर मारुती आणि एक आहे अंडरस्कोर मर्सिडीज. हे दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये एक प्रोटोटाईप ऑब्जेक्ट असेल आणि तो ऑब्जेक्ट नल असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेट अस रन अँड डीबग दिस. सो आय विल से रिव्हील फाईल इन एक्सप्लोरर. सो आय विल ओपन दिस, ओपन विथ अँड फंक्शन F12. Let's go to debug sources, right? If I now run this and let's create this object. आता हे जे मारुती कार आहे, या मारुती कार मध्ये बघा एक प्रोटोटाईप नावाचा ऑब्जेक्ट आहे. यू कॅन सी देर इज अ प्रोटोटाईप ऑब्जेक्ट. आणि सध्यासाठी हा म्हणजे इट इज नॉट पॉइंटिंग टू एनी वन, हा स्वतःलाच पॉइंट करतोय, राईट. सो अँड दिस हा जो प्रोटो ऑब्जेक्ट आहे तो नल आहे सध्या, राईट. सो एव्हरी ऑब्जेक्ट, फॉर एक्झाम्पल हा जो दुसरा ऑब्जेक्ट आहे आपला मर्सिडीज, त्याच्यामध्ये पण एक प्रोटोटाईप ऑब्जेक्ट आहे. म्हणजे जावास्क्रिप्ट मध्ये तुम्ही काही ऑब्जेक्ट बनवा, त्याचा एक प्रोटोटाईप ऑब्जेक्ट असेल जुडलेला त्यासंग. जर तो ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्ट पासून इनहेरिट करत नसेल, म्हणजे दुसऱ्या ऑब्जेक्ट वरती बेस नसेल, तर तो प्रोटोटाईप ऑब्जेक्ट नल असेल. फॉर एक्झाम्पल आता सध्यासाठी हा जो मर्सिडीज आहे आणि हा जो मारुती आहे, हे दोन्ही स्टँड अलोन आहेत, राईट. सो नाव लेट अस डू लाईक दिस. तर हा एक कार ऑब्जेक्ट आहे, हा कार क्लास आहे, राईट. अँड लेट अस से दिस मारुती कार, राईट, इट इज बेस्ड ऑन सम अदर प्रोटोटाईप. फॉर एक्झाम्पल लेट अस से की ओके वन इज दॅट देर इज अ कार, लेट से आय विल से व्हीकल. ओके लेट से वी हॅव फोर व्हीलर. ओके दॅट्स अ नाईस थिंग, फोर व्हीलर. आय हॅव मेड अ फंक्शन कॉल्ड एज फोर व्हीलर. आता या फोर व्हीलरला मी घेऊन ट्रक बनवू शकतो, किंवा या फोर व्हीलरला घेऊन मी एक साधा कार बनवू शकतो, किंवा या फोर व्हीलरला घेऊन मी काहीतरी अजून बनवू शकतो, राईट. लेट अस डू लाईक दिस, लेट अस नॉट यूज दिस ट्री कार, हे असे सर्व एक्झाम्पल यूज केल्यानंतर काय त्याचं काय कामाचं नाही, राईट. लेट मी गो अँड यूज हिअर लेट अस से कस्टमर ऑब्जेक्ट. ओके लेट अस ट्राय टू यूज सम रिअल टाईम कोड, यु नो, रॅदर दॅन युझिंग कार आणि व्हीकल आणि ट्रीज. इट रिअली सो कस्टमर आहे, या कस्टमरला लेट अस से वी हॅव अ नेम टू दिस कस्टमर, कस्टमर नेम, राईट. हा एक बेस ऑब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये कस्टमर नेम आहे, आणि त्याच्यामध्ये एक ऍड मेथड असेल. अज्युम लेट अस से दिस कस्टमर इज देअर अँड दिस कस्टमर
is having some discount calculation. Yala discount beta. So calculate discount. Today we will do only JavaScript prototyping, nothing. Ajun kai karnar nahi asuda. Today we'll just do this. So let us say this is a discount calculation. And yachyamadhye jo discount ahe, to sadhya sathi we will say no discount. Must be that this is a very simple customer. Ha ek ekdam simple customer hai. Tar yacha kai discount calculation ata sadhya sathi nahi. Right? But now assume, so when I create the object of customer, new customer, and if I say cust dot calculate discount, what will happen is when I refresh this, you can see I'm getting here no discount. Okay, very good. Now I will go and say that okay, here is a function customer with discount. Right, or let us say here is a discount calculation. Let us say weekday, which is Sunday, a weekend discount. Look at this now. Ha jo weekend discount ahe, yacha madhe calculate discount method ahe, ani ha jo calculate discount method ahe, to calculate discount method, there is a discount. There is discount calculation to it, right? Now what we can do out here is, तर हा जो customer आहे याला आपण base घेतलं, right? But this customer will use in his prototype, I will say now, in the prototype, it will actually be inheriting from weekend discount. Prototype कहाँ आया ला? Now see this. हा एक बेस कस्टमर आहे राईट पण मी काय सांगितलं की ह्याचे जे काय काय कॅल्क्युलेशन आहेत ते इकडून यायला पाहिजे वीकेंड डिस्काउंट पासून. सो नाव व्हॉट विल हॅपन, आता जर मी कॅल्क्युलेट डिस्काउंट कॉल केलं तर तो पहिला इकडे शोधणार, याच्यात आहे, पहिलं तो प्रोटोटाईप मध्ये शोधणार. या प्रोटोटाईप ऑब्जेक्ट मध्ये जर कॅल्क्युलेट डिस्काउंट असेल तर त्याला इन्व्होक करेल. जर ह्याचा प्रोटोटाईप नल असेल तर तो या पॅरेंट जो त्याचा बेस क्लास आहे त्याला इन्व्होक करणार, राईट? सो इफ यू सी नाव हिअर, लेट मी रिफ्रेश दिस. आय होप दॅट तो जो प्रोटोटाइप वर्ड आहे तो बरोबर आहे, मला चेक करावा लागेल. सो इफ यू सी नाव, कॅन यू, ओ व्हाय इज सेइंग नो डिस्काउंट? नो, ही शुड इनवोक, लेट मी रिफ्रेश. कस्ट ऑब्जेक्ट आहे, कस्ट मध्ये हँग ऑन, लेट मी चेक माय कोड आउट हियर, लेट सी. माझं काहीतरी कोड मध्ये मिस्टेक आहे तिकडे. लेट मी वॉच दॅट. आपल्याकडे हे व्हिडिओज आहेत, प्लीज याच्यामध्ये लर्न जावास्क्रिप्ट स्टेप बाय स्टेप नावाचे व्हिडिओ आहे. प्लीज नसेल तर तुम्ही राजू संघ विचारा, ही विल गिव्ह यू द ऍक्सेस टू दिस व्हिडिओज. आय एम जस्ट चेकिंग द कोड, हा की माझा काहीतरी कोड मध्ये चूक असेल. लेट मी चेक, यू कॅन सी दिस इज अ व्हिडिओ ऑफ जावास्क्रिप्ट प्रोटोटाइपिकल. लेट मी सी व्हॉट आय हॅव डन हियर. सो ओके, okay, that's right. Customer crude dot prototype is equal to new customer, right? It's strange. Then he kasa ka invoke barobar kele mi. Hi, customer crude ahe. You can see how maza videos are code hai. Customer crude ahe. Techat add ahe ani techat update ahe, right? Ani mi kai kele ki ikda add ani update ahe. Pan ha jo customer ahe techat tumhala properties bhetil. Customer name, customer code. So what I've done here, की मी ह्याच कस्टमर नेम घेतलंय, राईट, आणि ह्याचे ऍड आणि अपडेट घेतले, राईट? तर असं केलंय. ठीक आहे, लेट अस डू दिस वेल, सो दॅट इज फाईन. सो मस्ट बी आय कॅन डू लाईक दिस, लुक ॲट दिस. ओके, लेट्स डू दॅट वे. ओके, लेट्स डू दॅट. आय एम नॉट शुअर, हा पण चालला पाहिजे तो कोड. मस्ट बी दॅट समथिंग मिस्टेक आय एम डुईंग. लुक ॲट दिस, व्हॉट आय एम डुईंग आउट हिअर इज, लेट मी एक्सप्लेन यू अगेन फ्रॉम अ डायग्रामॅटिक पर्स्पेक्टिव्ह. I don't want to confuse you. Prototype madhe kay hota ki when you create something by using prototype, tar tumhi kay navin goshta prototype dun banavtat, tar tumhi kay goshta kuthun ghetat? For example, you take from prototype 1, right, and then you take something from prototype 2, and then you create this new prototype 3, right? So what I'm going to do now here ya code madhe,
just to remove the confusion. मी एक कस्टमर क्लास आई विल क्रिएट अ कस्टमर क्लास हियर आणि त्याच्यामध्ये सर्व प्रॉपर्टीज असतील नेम ऍड्रेस अँड सो ऑन. दुसरा जो क्लास असेल त्याच्यामध्ये डिस्काउंट कॅल्क्युलेशन असेल राईट. देन व्हॉट आय विल डू आय विल गो हियर अँड आय विल से दॅट ओके टेक दिस कस्टमर डिस्काउंट टेक दिस कस्टमर नेम ॲज अ प्रोटोटाईप फॉर इट राईट. तर आपल्याकडे काय येणार हा पण येणार आणि हा पण येणार दोन्ही येणार राईट. प्रोटोटाइपिकल लँग्वेज आहे प्रोटोटाईप आहे. सो यू विल सी आउट हियर this is the customer ikdun mala name bhetel right. So I have said new customer ani ikda prototype madhe mi sangitle customer discount tar mala calculate discount ikdun bhetnar. So that means this is discount calculation. Look at this, this is discount calculation right. So now here cus dot so now this thing is coming from customer class, this thing is coming from the customer discount. या कस्टमरचा जो प्रोटोटाइप ऑब्जेक्ट आहे चेन्ड ऑब्जेक्ट आहे तो आहे कस्टमर डिस्काउंट. कस्टमर डिस्काउंटचा पण एखादा प्रोटोटाइप ऑब्जेक्ट असेल ना त्याच्या पाठी इट कॅन रेफरन्स टू अनदर प्रोटोटाइप. म्हणजे ऍक्च्युली हा जो जावास्क्रिप्टचा जर कॉम्प्लेक्स तुम्ही इनहेरिटन्स बघणार तर असं होणार ते. यू कॅन हॅव अन ऑब्जेक्ट वन त्याचा प्रोटोटाईप असेल ऑब्जेक्ट टू राईट. ऑब्जेक्ट टू मध्ये परत एक प्रोटोटाईप असू शकतो ऑब्जेक्ट विच इज ऑब्जेक्ट थ्री राईट. आणि जो लास्ट मध्ये प्रॉबेबली नल असेल तर व्हॉट हॅपन्स नाव आय कॉल अन ऍड फंक्शन. तर तो पहिला स्वतःकडे शोधतो याच्यामध्ये ऍड आहे का. जर याच्यामध्ये ऍड नसेल तर तो पुढच्या प्रोटोटाईप ऑब्जेक्ट मध्ये जातो आणि शोधतो की याच्यामध्ये ऍड आहे का किंवा याच्यामध्ये ऍड आहे का. तर जिकडे ऍड असेल त्याला तो इन्वोक करणार राईट. So it this is we can't say this is parent child. You can think about that this is prototypical. Manje yachyamade nasel to dusrya prototype varti base asel tyachyavarti base nasel to dusrya prototype varti base asel right. So JavaScript is completely prototypical. So now if you run this, oh why does this yeah actually na he customer discount paije आणि याच्यावरती याचा बेस असेल हा. आय एम सॉरी हा मी चुकीचं केलं होतं. पहिला मी तो कस्टमर बनवला आणि त्याच्यामध्ये प्रोटोटाईप टाकत होतो. दॅट इज रॉंग. दिस वुड बी अ राईट वे. आय विल क्रिएट कस्टमर डिस्काउंट आणि जो हा वरचा ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये ह्याला मी अटॅच करणार राईट. सो सॉरी फॉर दॅट. ओके फर्स्ट लेट्स गो हियर रिफ्रेश. फर्स्ट आय एम क्रिएटिंग अन कस्टमर डिस्काउंट ऑब्जेक्ट. हा जो कस्टमर डिस्काउंट ऑब्जेक्ट आहे याच्यामध्ये कस्टमर नेम नावाचा काही प्रॉपर्टी नाही आहे सध्या. ओके नाव इन द प्रोटोटाईप आय एम अटॅचिंग प्रोटोटाईप मध्ये कॅन यू सी नाव आता हा प्रोटोटाईप ऑब्जेक्ट भरलेला आहे याच्यात कस्टमर नेम आहे. इफ यू रिमेंबर हा जो पहिल्याचा मी जो ऑब्जेक्ट बनवला होता त्याच्यामध्ये प्रोटोटाईप ऑब्जेक्ट काही नव्हतो. नाव व्हॉट हॅपन्स इज जेव्हा मी हा कस्टमर नेमला सेट करतो तर ऍक्च्युली ही सेटिंग into that prototype. You can see yani ata prototype madhe set kele. Jeva mi calculate discount la call karnar tar to jo current object ahe kiwa jo pahila jo chain madhe object ahe tar tyacha to current discount calculate karnar. Getting it? So prototypical manje kay chain of objects ki kay kay properties ikdun yenar kay kay properties ikdun yenar kay kay properties ikdun yenar right. Any questions guys on JavaScript inheritance? वी विल नॉट से दिस इनहेरिटन्स कारण इनहेरिटन्स हा शब्द रॉंग असेल याच्यासाठी. इनहेरिटन्स थोडं वेगळं प्रकारचं असतं राईट. वी कॅन से दॅट दिस इज ऑब्जेक्ट चेनिंग. वी कॅन से दिस इज प्रोटोटायपिकल. तो वर्ड बरोबर आहे ऍक्च्युली. एनी क्वेश्चन्स? काय क्वेश्चन असेल तर प्लीज विचारा. जावास्क्रिप्ट इज अ प्रोटोटायपिकल ऑब्जेक्ट. वेन यू वॉन्ट टू डू पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप there is a you can say that this is a reference object. yala tumhi bolu shakta pointer to a function must be to right word asel ikda pointer to an object hai. tar ha jo prototype object hai to ek pointer hai dusre object sathi. ha jo prototype yacha jo prototype object hai to dusrya sathi pointer hai ani yacha nantar probably it is null right.